श्री स्वामी समर्थ। बाळा पाहून दुर्लक्ष करू नकोस। जर का हा स्वामी संदेश आज तुम्ही शेवटपर्यंत ऐकला तर भाग्यवंत ठराल। आज स्वामी तुम्हाला म्हणत आहेत, बाळा येत्या आठवड्यात तुम्हाला माझे काही चमत्कार लवकरच दिसणार आहेत आणि नक्कीच तुमचा जर स्वामींवरती विश्वास असेल, त्यांना तुम्ही मानत असाल तर याचा अनुभवही तुम्हाला जाणवेल। स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा। स्वामी म्हणतात, बाळा मी कधीच तुमच्या प्रार्थनेला दुर्लक्ष केलं नाही, कधीकधी मी तुमच्या प्रार्थनेला अशा प्रकारे उत्तर देतो की ज्याची तुम्हाला अपेक्षाही नसते। स्वामी बोलतात, संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे, कारण एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो। तुम्ही खूप अनमोल आहात ही गोष्ट कधीच विसरू नका। एक लक्षात ठेवा, जे भूतकाळामध्ये घडले त्याचा विचार करून येणारे भविष्य खराब करू नका, कारण आपल्याकडे खूप किमती गोष्ट आहे आणि ते म्हणजे आपले अनमोल जीवन। ते आनंदाने आणि सुखात जगा। स्वामी सांगतात, जे घडले ते सहन करायचे असते, बदलत्या जगाबरोबर आपल्यालाही बदलायचे असते। कुठून सुरुवात झाली हे माहिती नसलं तरी कुठंतरी थांबायचं असतं, कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं, स्वतःच्या सुखापेक्षा इतरांना सुखवायचं असतं, दुःख आणि अश्रूंना मनात कोंडून ठेवायचं असतं, हसता नाही आलं तरीसुद्धा हसवायचं असतं, पंखामध्ये बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं, आकाशात झोपावूनही धरतीला विसरायचं नसतं। मरणानं समोर येऊन जीव जरी मागितला तरी मागून मागून काय मागितलंस असंच म्हणायचं असतं। इच्छा असो वा नसो जगभर वाकायचं असतं, पण जग सोडताना मात्र समाधानानच जगायचं असतं। आयुष्य असंच जगायचं असतं, हे आयुष्य आहे। स्वामी म्हणतात, रोज स्वतःला सांगा, आज दिवस सुंदर आहे, मी रोज जे काही करतो किंवा मला वाटतं त्यापेक्षा मी बरेच जास्त काही करू शकतो। काळजी आणि दुःख करून काहीच होणार नाही, मी स्वतःला झोकून प्रयत्न केले तर मी नक्कीच समाधानी होईल। रोजच असे क्षण असतात जे आनंदाने भरलेले असतात। आज मी स्वतः आनंदी राहील आणि इतरांनाही आनंदी देईल असंच ठरवून चला। स्वप्न अशी बघा की पंखांना बळ येईल, मैत्री अशी करा की जगण्यात जग आपलं होईल, अपयश असे स्वीकारा की विजेता भारावून जाईल, माणूस असे बना की माणुसकी नतमस्तक होईल, शिष्य असे बना की जगाला शिकवता येईल, प्रेम असे करा की जग प्रेमळ होईल, प्रगती एवढी करा की भगवंत आणि कुटुंब आनंदी होईल आणि एकमेकांना इतके सहकार्य करा की आपल्या जीवनाचे सार्थक होईल। आयुष्यात कुणावर फार काळ रुसवू नये, रागवावं भांडावं आणि जमलं तर भांडण लवकर मिटवून टाकावं, नाही जमलं तर तो विजय तात्पुरता किंवा कायमचा वगळून टाकावा, बाकी बोलणं चालू ठेवावं, पण रुसून फुगवा अबोला फार काळ चालू देऊ नये। जी काही वादावाद झाली ती काही दिवसांनी विसरायची असती, झोपताना रागातून नये तर कुणासाठी आपण आनंदी आहो या आशेने झोपायची असते। सकाळी उठेल की नाही जर देवाच्या दयेने दुसरा दिवस उजाडला तर त्यात आनंदाचे दिवस जगायचे असतात, पण रुसून झोपलो तर झोप व्यवस्थित होतेच असं नाही आणि शरीराला आराम मिळाला तरी झोपेतून उठल्यावर मन अप्रसन्न राहते। त्यात एक महत्त्वाचा प्रश्न असा उरतो की माघार कुणी घ्यावी, अहंकार ही सर्व नात्यात रुजवून लागतो। आपण आपल्या अहंकाराची वात विझवावी, आपण दुसऱ्यापेक्षा स्वतःचा कमीपणा वाटू शकतो या भयाने आपली आणि आपले जे काम आहे तेच करावे।
आपण आपल्या मनातल्या स्वार्थाचा विचार करावा. अहंकाराची वात विझण्यातली मजा ज्याला कळली तो मोक्षाच्या वृत्तीपेक्षा आणखीन पायरी चढेल. जो दुसऱ्याच्या आयुष्याचा खेळ करतो त्याचा एक ना एक दिवस नक्कीच तमाशा होतो. वेळ प्रत्येकाची येते हे लक्षात असू द्या. लोकांचे कान भरून किंवा काड्या करून अस्तित्व क्षणभर असते. आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीती साप लागते. जसे आहात तसेच राहणं कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका. ज्याला तुम्ही पटला तो तुम्हाला कधीच सोडणार नाही आणि जे तुम्हाला आवडतात त्यांच्यासमोर तुम्ही जीव ओवाळून जरी टाकाल तरी त्याला काहीच फरक पडणार नाही. जन्माच्या वेळी आपल्याला वाटतं की आपण काहीतरी एक ध्येय घेऊन आलेला आहो, पण जेव्हा आपण खरं आयुष्य जगतं तेव्हा आपल्याला कळतं की स्वप्न ती स्वप्नच राहतात. जर स्वप्नासाठी मेहनत नाही केली तर स्वप्ने हे कधीच पूर्ण होऊ शकणार नाही. तर आताही वेळ गेलेली नाही, स्वप्नांच्या मागे धावा, तुम्हाला नक्कीच त्यातही यश मिळेल. स्वामी म्हणतात, आयुष्यात संकटे खूप येतील पण तुम्ही घाबरू नका. कारण आयुष्यात जर संकटे आले नाही तर तुम्हाला सुख काय ते कळणार नाही. एक श्रीमंत व्यक्तीने एक मंदिर बांधले. मंदिरात ईश्वराची पूजा करण्यासाठी एक पुजारी नेमला होता. मंदिराचा खर्च चालवावा म्हणून खूप सारी जमीन शेती बाग मंदिराच्या नावाने केली. मंदिरात जे भुकेले किंवा जे दिनदुःखी आणि साधू संत येतील ते तेथे 2-4 दिवस राहू शकतील. त्यांच्या भोजनासाठी भगवंताचा प्रसाद मंदिरातून मिळेल अशी व्यवस्था त्यांनी केली होती. आता त्यांना एका अशा माणसाची आवश्यकता होती जो मंदिराच्या निधीची व्यवस्था करेल आणि मंदिराचे सर्व कामकाज व्यवस्थित चालवेल. खूप इच्छुक लोक त्या मंदिराकडे व्यक्तीकडे आले. ज्याला या मंदिराच्या व्यवस्थापनेचे काम मिळाले त्याला पगार चांगला मिळेल हे ते पण जाणत होते. परंतु त्यांच्या श्रीमंत व्यक्तीने सर्वांना परत पाठवले. तो सर्वांना म्हणत असे, मला एक भला माणूस पाहिजे, मी स्वतः त्याची निवड करेल. खूप लोकांनी मनातल्या मनात त्या श्रीमंत व्यक्तीला शिव्या दिल्या. खूप लोक त्याला मूर्ख किंवा वेडा म्हणत होते. परंतु त्या श्रीमंत व्यक्तीने कोणाच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. जेव्हा मंदिराचे द्वार उघडले तेव्हा लोक ईश्वराच्या दर्शनासाठी येऊ लागले. तेव्हा ती श्रीमंत व्यक्ती आपल्या घराच्या छतावर बसून मंदिरात येणाऱ्या लोकांकडे शांतपणे निरीक्षण करत होता. एके दिवशी एक माणूस मंदिरात दर्शनासाठी आला. त्याच्या अंगावर मळलेले आणि फाटके कपडे होते. फारसा शिकलेला वाटत नव्हता. ईश्वराचे दर्शन घेऊन तो परत जात असताना त्या श्रीमंत व्यक्तीने त्याला जवळ बोलावले आणि तो म्हणाला, आपण या मंदिराचे व्यवस्थापना सांभाळण्याचे काम स्वीकाराल का? त्या माणसाला मोठे आश्चर्य वाटले. तो म्हणाला, मी तर फारसा शिकलेलो नाही, मी इतक्या मोठ्या मंदिराची व्यवस्था कशी करू शकेन? श्रीमंत व्यक्ती म्हणाला, मला 4 विद्वान नको आहे. मी एक भल्या गृहस्थानासाठी मंदिराचा व्यवस्थक म्हणून बनवू इच्छितो. तो माणूस म्हणाला, इतक्या माणसात आपण मलाच का भला माणूस मानले? श्रीमंत व्यक्ती म्हणाला, मी ओळखतो की आपण भले गृहस्थ आहात. मंदिराच्या मार्गात विटेचा तुकडा पुरला होता, त्याचा एक कोपरा वर आला होता. इथून मी खूप दिवसांपासून पाहतोय की त्या विटेच्या कोपऱ्याने खूप लोकांना ठेस लागली होती. लोक पडले होते, आडवे पडले होते आणि उठून सुद्धा चालू लागले. तुम्हाला त्या तुकड्याची ठेस लागली नव्हती, परंतु आपण तो पाहिल्यावरच उचलून काढला आणि बाजूला टाकला. मी बघत होतो की तुम्ही माझ्या मजुरांकडून फावडे मागून घेतले. तसेच जीवनात आपण जर चांगले कर्म काम करू तर या श्रीमंत व्यक्तीसारखा कोणता तरी व्यक्ती आपल्याला येईल जो आपल्या आयुष्यात काहीतरी सार्थक करेल. स्वामी म्हणतात, मी तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवेल, तुमच्या आयुष्यात सुद्धा असेच काही चमत्कार पाहायला मिळतील. फक्त कर्मयोग्य करा, कारण कर्मावरच सर्व काही आहे. तुमचे जर कर्म नसतील चांगले तर तुम्हाला काहीच करायला जमणार नाही.
आयुष्यात कर्म हे असे आहे जे जर आपण केले तर आपल्याला त्याचे एवढे काही फळ मिळू शकते ज्याचा आपण कधी विचारही केला नसेल. प्राचीन काळापासून काशी प्रसिद्ध आहे हे तर सर्वाला माहीत आहे. संस्कृत विद्येचे ते खूप प्राचीन सुद्धा केंद्र आहे. त्याला भगवान विश्वनाथाची नगरी किंवा विश्वनाथपुरी असे म्हटले जाते. तेथे विश्वनाथजीचे खूप प्राचीन मंदिर आहे. एक दिवस विश्वनाथजीच्या पुजाऱ्याला एक स्वप्न पडले. त्यात भगवान विश्वनाथ यांना मंदिरात विद्वान आणि धर्मात्मा लोकांची सभा बोलवण्यास सांगितली. दुसऱ्या दिवशी सकाळी पुजाऱ्याने अशा सभेची पूर्ण नगरात घोषणा केली. काशीचे सर्व विद्वान साधू आणि अन्य पुण्यात्मक दानी लोकही गंगेत याचा स्नान करून मंदिरात आले. सर्वांनी विश्वनाथाला जलार्पण केले, प्रदक्षिणा घालून सभामंडपात आले आणि उभे राहिले. त्या दिवशी मंदिरात खूपच गर्दी होती. सर्वजण आल्यावर पुजाऱ्याने सर्वांना आपले स्वप्न सांगितले. लोक हर हर महादेव हर हर महादेव असा जयघोष करू लागले, शंकराची प्रार्थना करू लागले. जेव्हा भगवंतांची आरती झाली, घंटा घड्याळचे आवाज थांबले आणि सर्व लोकांची प्रार्थना करून झाली, तेव्हा सर्वांनी पाहिले की मंदिरात अचानक खूप प्रकाश निर्माण झाला. भगवान विश्वनाथाच्या मूर्तीजवळ एक सोन्याचे पत्र पडले होते, ज्यावर मोठमोठे रत्ने जळलेली होती. त्या रत्नांच्या तेजानेच मंदिरात प्रकाश पडला होता. पुजाऱ्याने ते रत्न जडीत सुवर्णपत्र उचलले, त्यावर हिऱ्यांच्या अक्षरांनी लिहिलेले होते, सर्वात दयाळू आणि पुण्यात्मक असेल त्याच्यासाठीच ही विश्वनाथाची भेट असेल. पुजारी मोठे त्यागी आणि त्यांनी खरे ईश्वर भक्त होते. त्यांनी ते पत्र सर्वांना दाखवले. ते म्हणाले, दर सोमवारी येथे विद्वानांनी यावे. तसेच आयुष्यात आपण जे काही करतो ते आपल्याला परत मिळते आणि देव जेव्हा आपल्यावर खुश होतो तेव्हा ते आपल्याला सर्व काही देते. त्यामुळे देवावर विश्वास ठेवा. तुम्ही देवाची प्रार्थना करा, देव तुमच्यावर लक्ष ठेवून आहे. देव नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव देईल. फक्त तुमचा विश्वास अतूट आणि असा अविश्वसनीय ठेवा की तुमचा देवही तुम्हाला खुश होऊन सर्व काही देईल. देव सदैव तुमच्या सोबत आहे. देव तुम्हाला मोठा अनुभव देणार आहे. देवाचा तो अनुभव प्राप्त करण्यासाठी या संदेशाला लाईक करा. विसरू नका, देव तुमच्या पाठीशी आहे. देव तुमच्या पाठीशी होता आणि राहणार आहे. स्वामी म्हणतात, आयुष्यात खूप गोष्टी येतील ज्या आपल्याला पटणार नाही, पण आयुष्य आहे, याला आपण आपल्या परीने जगायला हवे. आयुष्य असंच जगायचं असतं. आयुष्य आहे हे. आयुष्यामध्ये खूप अडचणी येणार आणि खूप जाणार. फक्त आपल्याला हे पाहायचं असतं की आपल्याला त्या अडचणींना कसा सामना करून पुढे जायचं. लक्षात ठेवा, आपण जर अडचणींना सामना करणार नाही तर आपल्याला खरे यश काय आहे ते कळणार नाही. आणि जोपर्यंत खरे यश काय आहे तो ते कळणार नाही तोपर्यंत आपल्याला काहीही समजणार नाही. खरे यश जर जाणून घ्यायचे असेल तर स्वामींचे विचार ऐका. स्वामींचे काही विचार आपले जीवन बदलून टाकणारे आहेत. स्वामी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होते. फक्त विश्वास ठेवा. गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मे श्री गुरुरे नमः. श्री श्रीपाद वल्लभ हे श्री दत्तात्र्यांचे पहिले अवतार मानले जातात. तर श्री नरसिंह हे सरस्वती श्री दत्तात्रय यांचे दुसरे अवतार आहेत. श्री गुरुचरित्र या संपादायी ग्रंथाचे चरित्र नायक म्हणजे श्री गुरु सिंग सरस्वती श्रीपाद वल्लम हे आहेत. आंध्र प्रदेश येथे इसवी सन 1320 ते 1350 दरम्यान जन्मले. वयाच्या 16व्या वर्षी माता पित्यांची अनुमती घेऊन ते जनकार्याला तीर्थयात्रेला निघाले. त्यावेळी माता पित्यांनी अतिशय दुःख झाले, कारण त्यांची पहिली दोन्ही मुले एका अंध व एक अपंग अशी होती. श्रीपाद वल्लभांनी माता पिता यांना सांगितले की ब्रह्मचार्य हाच माझा आश्रम आहे,
तुमच्या दोन्ही मुलांचे व्यंग दूर होऊन तुम्हाला त्यांचा म्हातारपणी आधार असेल, तेव्हा तुम्ही दुःखी होऊ नका असे म्हणून ते घराबाहेर पडले। ते फिरत फिरत कुरवर येथे आले। तेथे त्यांना 22 वर्षे निवास होता। तेथे त्यांनी अनेक चमत्कार करून लोकांचा उद्धार केला। त्यांची अवतार समाप्ती कुरपूर येथे गुरुद्वादशीच्या दिवशी झाली। हे दत्तस्थान म्हणून पुढे फार प्रसिद्ध आले। काही वर्षांनी दत्त अवतार श्री नरसिंह सरस्वती 1947 सुमारात प्रकट झाले। त्यांचा जन्म अकोला जिल्ह्यात कारंजा या गावी झाला। त्यांनी मुंजे झाल्यावर तीर्थनाट सुरुवात केली। प्रथम काशी क्षेत्री जाऊन संन्यासश्रमाची दीक्षा घेतली। त्यानंतर तेथून अनेक तीर्थक्षेत्र फिरत फिरत ते गणगणापूर येथे कायम वास्तव्यास आले। तेथे अनेक अद्भुत चमत्कार करून लोकांद्वारे केलेले 1458 आपला अवतार कार्य संपवून ते अदृश्य झाले। प्रथम कर्दळीवनी जाऊन तेथे ते शौल्य तेथून गणगणेच्या किनाऱ्याला भ्रमती करीत करीत ते परत कर्दळीला आले। तेथे जवळजवळ 300 वर्ष समाधीला बसून त्यांनी वेळी गणगणापूर येथे आपले अवतार समाप्तीची वेळ आली तेव्हा त्यांनी आपल्या सर्व शिष्यांना जवळ बोलावले आणि त्यांना सांगितले, पत्रे आणावीत विस्तृत, पुष्पे असावी सुगंधी, पुष्पनौका करून त्वरित आम्ही जाऊ पैलतीरा। सर्व शिष्यांनी आपल्या गुरुची आज्ञा पाळली, सर्व तयारी केली, परंतु सर्व शिष्यांच्या मनात कालकालवा सुरू झाली। प्राणप्रिय गुरुचा सहवास आता मिळणार नाही, दुःखी जनांचे अश्रू आता कोण पुसणार, आता सद्गुरूंचे दर्शन होणार नाही म्हणून भारावलेल्या डोळ्यांनी सर्वांनी त्यांना निरोप दिला। नौकेत बसल्यावर श्री नृसिंह सरस्वती म्हणाले, आम्ही राहू कर्दळविनी परिगुप्त गणागुण भूती, विरह नसावा म्हणी असू तुम्ही जवळीच। क्षणाधार्ताक नौका डोळ्यासमोरून गेली। गांगापूर येथे भीमा अमरजा या दोन समनावर सर्व भक्तांसमोर त्या नौकेसह सद्गुरु गुप्त झाले। थोड्याच अवधीत पहिली रीतीवर एक नौका झपाट्याने तीराकडे येताना भक्तांनी पाहिली। नौकेतील नावाड्याने तीरावरील लोकांना सांगितले की पैलारीवर आम्ही एका तेजस्वी यतीला पाहिले, जणू प्रत्यक्ष दत्तांची आम्हाला दर्शन दिले। त्यांनी यतीने आम्हाला सांगितले, ही शेवटची फुले माझ्या सर्व शिष्यांना आणि भक्तांना द्यावी, त्यांनी असाही निरोप दिला आहे, आम्ही जातो। श्रीशल्यासी कल्याण असो सर्वासी। शिष्यांनी तो शेवटची फुले ओंजळीत घेतली व जड अंतकरणाने ते मठाकडे निघाले। श्री नृसिंह सरस्वतींचा अवतार समाप्तीचा दिवस शिरशिरस्त्रूमध्ये माग वत प्रतिपेचा तो दिवस शुक्रवारी होता। गुप्त होताना त्यांनी आपल्या पादुकांची स्थापना गणगणापूर येथे केली। आजही त्या दिवशी तेथे मोठे यात्रा भरते, हजारो भक्त दर्शन घेण्यासाठी तेथे जात असतात। गणगणापूर हे दत्तात्र्यांचे मुख्य स्थान मानले जाते। स्वामी म्हणता, तुम्हाला चमत्कारच पाहायचा आहे तर मग पहा, तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्हाला मी खूप मोठा चमत्कार लवकरच दाखवणार आहे। तुमचा विश्वास फक्त असा राहू द्या, तुम्हाला चमत्कार नक्की घडेल। स्वामी म्हणतात, भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, पण रिकामा खिसा मात्र माणसाला या दुनियेतील माणसं दाखवतो। स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसाने जोडली जातात। ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही, ज्याच्याजवळ आशा आहे तो कधीही मरू शकत नाही। चुकणं ही प्रकृती, मान्य करणं ही संस्कृती आणि सुधारणा करणं ही प्रगती आहे। या गोष्टी ज्या व्यक्तीला समजतात आणि जो यांना समजून जीवनात उतरवतो तो नक्की यशस्वी होतो। समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी नावाचा मोठेपणा लागतो। शब्दापेक्षा शांत राहून जास्त आक्रमक होता येतं। आज मी निदान एक पाऊल तरी पुढे टाकीन, निदान एक काम तरी पूर्ण करीन असं आपल्या मनाला म्हणा।
नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील तुम्हाला यश मिळत नसेल तर तो तुमचा दोष नाही. विजेते काही वेगळ्या गोष्टी करत नाही, त्या प्रत्येक गोष्टी वेगळेपणाने करतात. स्वतःचा विकास करा. लक्षात ठेवा, गती वाढ हीच जीवनपणाचे लक्ष आहेत. कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडतच नाही. शेवटपर्यंत जो प्रयत्न करत राहतो त्यांनाच यश प्राप्त होते. जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल हे लक्षात ठेवा. मनुष्याच्या जवळची नम्रता संपली की त्याच्या जवळची माणुसकीसुद्धा संपली म्हणून समजावे. बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार करा, कारण की हेच केव्हाही बरं असते. खूप माणसांची स्वप्ने या विचारामुळे अपूर्ण राहतात, तो म्हणजे लोक काय म्हणतील. या दोन गोष्टीमुळे जग तुम्हाला ओळखते. तुम्ही तुमच्याजवळ काहीच नसताना बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रुबाब. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नव्हे, एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे होय. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही, भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत. भूक आहे तेवढं खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे हे विकृती, आणि वेळेप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे हीच संस्कृती होय. यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे. माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात, एक म्हणजे वाचलेली पुस्तक आणि दुसरं म्हणजे भेटलेली माणसं. आपल्या नियतीचे मालक बना, पण परिस्थितीचे गुलाम बनू नका. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळवायचं तर तो नशिबाचा खेळ, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भागच पडेल. शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण होय. कोणाच्याही सावलीखाली उभं राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतःला उन्हात उभे राहावे लागते. उन्हात आपल्याला चटके शोषावे लागतात, त्याशिवाय सावली निर्माण होत नाही. कौतुक कोणी करो वा टीका करो, लाभ तुम्हालाच आहे. कौतुक करेल तर प्रेरणा मिळेल आणि टीका करेल तर सुधारण्याची संधी मिळेल. सत्य ही एक अशी श्रीमंती आहे जी एकदा का खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येते. पण असत्य हे एक असे प्रकारचे कर्ज आहे ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं, परंतु आयुष्यभर परतफेड करण्यातच आपलं आयुष्य निघून जातं. मानवाचा दानव होणे ही त्याची हार, मानवाचा महामानव होणे हे त्याचा चमत्कार, आणि मानवाचा माणूस होणे हे त्याचे यश आहे. आयुष्यात काहीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका, कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते, आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विचार करणार नाही, कधीच विश्वास ठेवायला तयार होणार नाही. स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका, तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात. चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडू देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या आत तुम्हाला शिरावे लागेल. विश्वास हा खोडरबर सारखा असतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक एका चुकीबरोबर तो थोडा थोडा का होईना पण कमी होतो. सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते. ते एकाच वेळी उघडते, एकाच वेळी झोपते, एकाच वेळी रडते, एकाच वेळी खुश होते, पण आयुष्यभर एकमेकांना बघत नाही. स्वामी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक गोष्ट ही मनासारखी होणारी नसते. आयुष्य हे आपण आपले जगायचे असते. यामध्ये कोणीही तुम्हाला मदत करू शकत नाही. जर गरुडासारखे उंच उडायचे असेल तर कावळ्याची संगत सोडावीच लागेल. तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्कीच समजा तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात. आयुष्यात जिंकाल तर असे जिंका की जणू जिंकण्याची सवयच आहे, आणि हराल तर असे हरा की जणू जिंकून कंटाळा आला म्हणून गंमत म्हणून हरले आहात.
सर्वात मोठे यश हे खूप वेळा सर्वात मोठ्या अपयशानंतरच येते. जेव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, तीच वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची. कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. जोपर्यंत तुम्ही जिंकणार नाही तोपर्यंत शर्यत संपू देण्याची नाही. समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक जास्त भयानक असतात. लक्षात ठेवा, लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात, मावळत्या नाही. जर करायचे असेल तर पुढे जा, तुम्ही खालून सुरुवात करा आणि वरेपर्यंत जा. कदाचित तुम्ही वरून खाली असाल पण पुन्हा वरे जाण्याची तुम्हाला समज येईल. फक्त मेहनत करणं सोडू नका, पुन्हा तुम्ही वरे जाल. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडं म्हटलं तरी चालेल, कारण वेडच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक तर तो इतिहास वाचतात. जिंकण्याची खरी मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहतात. लोक जेव्हा एका व्यक्तीला असं म्हणतात की तू हे करू शकत नाही, तेव्हा तो व्यक्ती खचून जाईल तर हे चुकीचे करेल. पण तोच व्यक्ती जेव्हा प्रयत्नांनी यश मिळवून लोकांना दाखवून देईल, तेव्हा तीच लोक त्याला म्हणतील की तू हे कसे केले. आयुष्यात लोक काहीही म्हणतील, लोकाला काय बोलायचं आहे ते बोलू द्या. लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. लोक कालही बोलत होते, आजही बोलतील आणि उद्याही बोलत राहतील. जर प्रत्येक वेळेला लोकांच्या बोलण्यावर जास्त लक्ष द्याल, लोकांचा विचार कराल, तर आयुष्यात खूपच मागे राहाल. आयुष्यात जर पुढे जायचं आहे तर या लोकांची संगत सोडा. लोकांचं काय, त्या कधीही कोणाला काहीही म्हणतात. लोक तर चांगल्याला सुद्धा सेवा देतात आणि खराब्याला सुद्धा. लोकांचा विचार नका करू, लोक तर असेच म्हणतील. रस्ता सापडत नसेल तर स्वतःच तयार करा, कारण काही गोष्टी मिळत नसतात त्या मिळवाव्या लागतात. ध्येय जसं गाठलं जात नाही तर ते गाठावं लागतं. नशिबाने जर सर्व काही मिळालं असतं तर मेहनत नावाची गोष्ट कोणाला समजलीच नसती. देव काही मामूली नाही, देवाला माहिती आहे जर तुम्ही मेहनत कराल तर तो तुम्हाला फळ देणार, आणि जर तुम्ही नुसतं मेहनत करण्याचं नाटक कराल तर तो देवसुद्धा तुम्हाला फळ देणार नाही. नाटक नका करू, तुम्ही मेहनत करा, कारण जर नाटक कराल तर यश नाही मिळणार, त्यासाठी मेहनत करावी लागेल. माणसाच्या आयुष्यातील संकट ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहे. तुम्ही आयुष्यात काय कमवले याच्यावर कधी गर्व करू नका, कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की मोहरे आणि राजा या सर्वांना मिळून एका डब्यात ठेवले जाते. त्याचप्रकारे आपण सर्व येथे कोण अमीर आहे, कोण राजा आहे, कोण गरीब आहे, कोण बुद्धिवान आहे, कोण नासमज आहे, हे काहीही मायने राहत नाही, कारण अखेरला सर्वांना शमशानामध्ये जायचं आहे हे विसरू नका. फक्त कर्म चांगले ठेवा, कारण शमशानानंतर स्वर्ग किंवा नरक हे या दोनच गोष्टींनी मिळेल. काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर वादळ आपला रस्ता मोकळा करण्यासाठी येत असतात. नोकर तर आयुष्यात कधीही होता येईल, पण जर तुम्ही मालक व्हायची इच्छा ठेवाल तरच तुम्ही यशस्वी व्हाल. मालक कोण कधी होईल हे सांगता येत नाही, जर तो प्रयत्न करेल तर नक्की यशस्वी होईल. विचार असे मांडा की तुमच्या त्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे. आयुष्यात गोष्टी फार कठीण आहेत, हे आयुष्य खूप लोकांना सोपं वाटतं, पण पुढे जसं जसं तुम्ही जाल तसं तसं आयुष्य आणखीन कठीण कठीण होत जाईल. विश्वास हा खोडरबर सारखा असतो, तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो थोडा थोडा कमी होत जातो आणि एक दिवस असा येतो की ते तुमच्या चुकीमुळं संपूर्ण संपून जातो. जवळच्या जवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही, ज्याच्याजवळ उमेद आहे तो हरू शकत नाही. स्वामी म्हणतात, आयुष्यात जर खरंच यशस्वी व्हायचं आहे तर प्रयत्नासोबत एक गोष्ट लागते आणि ते म्हणजे
अतूट आपल्या कामामध्ये विश्वास. जर तुम्ही विश्वासाने काम कराल तर यश मिळेल. तुमच्या कामामध्ये विश्वास असला पाहिजे. तुम्ही जे करता त्यामध्ये तुमची जिद्द दिसली पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्ही यशस्वी व्हाल हे कोणाला पटणार नाही. काही लोकांना तर तुम्ही यशस्वी व्हाल यावर जरासाही विश्वास नसतो. तर तशा लोकांसाठी यशस्वी व्हा आणि त्यांना करून दाखवा. आयुष्यामध्ये त्याच लोकांना करून दाखवायचं असतं ज्यांना वाटतं की आपण काही करू शकत नाही. वळून कोणी पाहिलं नाही म्हणून माळावरच्या चाफ्याचं अडलं नाही. शेवटी पानही त्याची साथ सोडून देतात पण पठ्ठ्यानं बहरणं सोडलं नाही. तर तुम्ही हार का मानताय? अरे आज ना उद्या वेळ प्रत्येकाची बदलते. खेळ असो वा आयुष्य असो आपले सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल. तुम्ही गरीब म्हणून जन्माला आला आहात यात तुमचा काहीही दोष नाही. पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर हा नक्की तुमचा दोष असेल. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही त्या प्रत्येक गोष्टी वेगळ्यापणाने करतात. तुम्हाला विजेते म्हणून जगायचं आहे तर तुम्हाला वेगळेपण शोधावे लागेल. गोष्टी असतात काही ज्या वेगळेपणाने कराव्या लागतात. प्रत्येक गोष्ट सारखी सारखी करून त्यात यश नाही मिळत तर वेगळेपण आणावेच लागते. एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदराने झुकतात. अपयश म्हणजे संकट नव्हे आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत. हरला तरी चालेल फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे की हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका. तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात. तुम्ही कोण आहात आणि तुम्ही कोण व्हायचंय हे जेव्हा ठरवाल तर त्यातलं जो अंतर राहील ना तो म्हणजे तुम्ही सध्या त्या परिस्थितीमध्ये काय करताय. कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तात जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. तुम्ही ठरलेल्या ध्येयावर लोक हसत नसतील तर तुम्ही ध्येय खूपच लहान ठरविले आहेत. पैज लावायचीच असेल तर स्वतःसोबत लावा. कारण जिंकाल तर स्वतःचा आत्मविश्वास आणि हराल तर स्वतःचा अहंकार. जे लोक तुम्हाला पाठी बोलतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. जे तुमच्या पाठी होते आणि जे तुमच्या पाठीच राहणार त्यांची लायकी तीच आहे. शून्यालाही किंमत देता येते फक्त त्याच्यापुढे एक होऊन उभे राहावे लागते. स्वप्न मोफतच असतात फक्त त्यांचा पाठीलागा करताना आपल्याला बरीच किंमत मोजावी लागते. रुद्राक्ष असो किंवा माणूस असो एकमुखी भेटणं फारच कठीण असतं. नाही हा शब्द जोपर्यंत तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत तुम्ही सर्व काही करू शकता. तोपर्यंत तुमच्यासाठी अशक्यही शक्य आहे. तुम्ही विश्वासाने काम कराल तर नक्की यश मिळेल. मोठं व्हायचंय आणि यशस्वी व्हायचंय तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवण्यासाठी तुमची ओळख सांगतील. यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छाशक्ती ही अपयशी होण्याच्या शक्तीपेक्षा आणि भीतीपेक्षा जास्त प्रबळ असली पाहिजे. छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसाला थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते. तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकते. समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही पण त्या जहाजानं जर ते पाणी आत येऊ दिलं तर ते जहाज बुडल्याशिवाय राहत नाही. तसं जगायचं तर सगळे नकारात्मक विचार तुम्ही हरवू शकाल. जोवर तुमच्या मनात एकही विचार येणार नाही. काहीच हाती लागणार नाही तेव्हा मिळतो तो अनुभव. असं समजू नका की तुम्ही प्रयत्न केले तुम्हाला यश नाही मिळालं. अरे जे मोठे मोठे लोक यशस्वी झाले त्यांच्यासाठी जर आपण पाहिलं थोडंसं त्यांच्या जीवनाची सुद्धा आपण काही कल्पना घेतली तर आपल्याला कळेल की त्यांना खूप मोठ्या निराशेनंतर हे यश आलेलं आहे. आणि तुम्हाला तर या छोट्या छोट्या निराशा येत आहेत. छोट्या छोट्या अपयशांना भिवू नका. हे अपयश आज न उद्या निघून जातील. अपयश आहे यांचा काहीही विचार करू नका. आता काहीही झालं तरी तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे त्यासाठी आतोनात प्रयत्न करायला तुम्ही तयार व्हा. बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार करा. स्वप्न ती नव्हे जी तुम्हाला झोपल्यानंतर पडतात.
खरी स्वप्न फक्त ती असतात जे तुमची रात्रीची झोप उडवतात. जर एखाद्याला फसवण्यात तुम्हाला यशस्वी झालं असा वाटत असेल तर तुम्ही मूर्ख आहात असं समजून जा. कारण तुमची ती पात्रता नाही म्हणून तुम्ही लोकांना फसवून असे कामं करतायत. भीती ही भावना नसून अनेकांच्या आयुष्याला लागलेला एक रोग आहे. दिवसभरात तुमच्या पुढे एकही समस्या उद्भवली नाही किंवा तुम्हाला एकही प्रश्न पडला नाही तर तुम्ही तुमच्या आयुष्याचा प्रवास चुकीच्या रस्त्यावरून करत आहात. खूपच कमी लोक आपल्या आयुष्यात सुखी आणि आशीर्वाद घेऊन येतात पण सुख जास्त लोक आपल्याला कटू अनुभव शिकवल्याशिवाय जात नाही. पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करावी जिथे हरण्याची जास्त भीती वाटते. जितकी प्रसिद्धी मिळवाल तितकेच शत्रू निर्माण कराल कारण तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी आणि जळणारे जास्त निर्माण होतील. एकदा का उत्तम मार्ग जर मिळाला तर मग तुम्हाला यश नक्की मिळत असते. भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो. क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चातापांचे 100 क्षण वाचतात. तलाव जेव्हा पाण्याने भरतो तेव्हा मासे किड्यांना खात असतात. तलाव जेव्हा पाणी संपून कोरडा होतो तेव्हा मासांना ते खात असतात. गर्दीचा हिस्सा नाही व्हायचंय, गर्दीचं कारण बनायचंय. चांगल्यातून चांगलं निर्माण होतं, वाईटातून वाईट निर्माण होतं. अडचणी असताना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणींना सामोरे जाण्यासारखेच आहे. तुम्हाला तुमच्या ध्येयावर जर विश्वास असेल तर तुम्ही काहीही करू शकता. वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत घट्ट रुजून राहावं. ती जितक्या वेगाने येतात तेवढ्याच वेगाने निघून सुद्धा जातात. वादळे फार मोठी काही समस्या नाही, फक्त तुम्हाला खचवून टाकण्यासाठी एक या निसर्गाचा प्रयत्न असतो. त्यामध्ये जर तुम्ही राहिले ठाम तर तुम्हाला यश मिळणार. जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा आपण नखं कापतो, बोटं नाही. त्याचप्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटतात तेव्हा आपल्याला अहंकार तोडावा. आपली नाती नाही जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे होय. पहिले स्वप्न भंग झाल्यावरही दुसरे स्वप्न बघण्याची हिंमत म्हणजे जीवन. एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा एकमेकांशी बोला, तुमचे सारे गैरसमज दूर होतील. कधीकधी काही चुकीचे माणसं आयुष्याचा खरा अर्थ समजून देतात. आपली स्वप्ने कधीही अर्ध्यावर सोडू नका, विशेषतः ज्याबद्दल दिवसातून एकदा तरी कोणता ना कोणता विचार मनात येतो अशी स्वप्ने. आपला कोणी द्वेष करत असेल तर त्याला 3 पैकी 1 समस्या आणि कारण असते. त्यांना भीती वाटते, त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असते किंवा ते तुमच्यावर जास्त जळतात. त्यांना वाटतं की तुम्ही पुढे नाही जावं. या जळण्याचे कारणं असतात. रस्ता भरकटला असाल तर योग्य रस्ता निवडण्याची हीच वेळ आहे. एका वेळी एकच काम करा पण ते काम असे करा की ज्याची दखल संपूर्ण जग घेईल. क्षेत्र कोणतेही असो तुम्हाला असे राहायचे त्यात की लोक म्हणले पाहिजे हा व्यक्ती तर या कॅटेगरीमध्ये टॉपला आहे. आपल्या कराव्याची सर्व कामात जर तुम्ही प्रांजळ असाल तर तुमचं मन वचन व कर्म पूर्ण आत्मविश्वासाचा शिक्का जमेल. 2 सर्वात मोठे रोग परिहारक म्हणजे देव आणि काळ होत. खरोखरीचे मोठे रोग परिहारक म्हणजे देव आणि काळ होत आणि त्यांचे जर आपण ध्येय ठेवून चालू तर आपल्याला आयुष्यात यश नक्की मिळणार. या 2 जणांकडे जर लक्ष दिले तर आपण खूप पुढे जाऊ शकतो, यश आपल्याला लवकर मिळू शकतं. आयुष्यामध्ये कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारी लोक कधीच कारण सांगत नाही. अरे आज मेहनत नाही कराल तर उद्या करा, पण तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर मेहनत करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला कोणी रिजेक्ट किंवा अस्वीकार केलं तर निराश होऊ नका. सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्टच करतात, त्यांना त्यांची वायपत ऐपत नसते.
जेवढ्या मोठं आपलं ध्येय असते तेवढ्या मोठ्या अडचणी येतात. पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो, हातावर पडला तर तो चमकतो, खिशात पडला तर तो मोती होतो. शेम तसाच जर ते आपल्या एका शिंपलीत पडला तर त्याचा मोती होतो, आणि त्या मोतीची किंमत माहिती असेल करोडोमध्ये असते. ते म्हणजे असर ज्याचा आहे ते म्हणजे संगत आहे. जर तुम्ही चांगल्या संगतीत राहाल तर तुम्ही करोडपती व्हाल, कारण तुमची किंमत तेवढी वाईल. तेच जर तुमची संगतच वाईट असेल तर तुम्ही अयशस्वी तर व्हाल, सोबतच तुमची किंमत पूर्णपणे संपून जाईल. आयुष्यात जेव्हा तुम्ही रागवता तेव्हा बरीच शक्ती वापरली जाऊन जाते आणि ती वाया जाते, तेव्हा तुम्हाला काहीही उपयोग होत नाही. जर आयुष्यात काही करायचे असेल तर शीतलता व सहनशीलता खोली वातानुकीत करण्यासारखे कार्य करतात, त्या माणसाची कार्यक्षमता वाढवितात. एखाद्यास आपली स्वतःची क्रोध नष्ट आणि बुद्धिभ्रष्ट या दोन गोष्टी झाल्या तर एक लक्षात ठेवा, आयुष्यात खरे यशस्वी तेच लोक होतात जे मेहनत करतात. कारण या जगात जर मेहनत केली तरच काही मिळते, नाहीतर नाही. जो स्वतःला घासून घेईल तोच चमकेल, कारण हिराही घासल्याशिवाय चमकत नसतो. एक छोटीशी मुंगी तुमच्या पायाला चावू शकते, पण एक विचार करा की तुम्ही त्या मुंगीच्या पायाला चावू शकता का. तसेच काही लोक असतात जे अशा गोष्टी करू शकतात ज्या तुम्ही कधीच करू शकत नाही. चुकीच्या दिशेला वेगात जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळूहळू जाणे कधीही चांगले. माणसाला स्वतःचा फोटो का काढायला लागतो, त्यामध्ये त्याला एकच गोष्ट वाटतं की हा फोटो जर मी हसून काढला तर खूप चांगला दिसेल. आणि तेच जर माणसाने त्याच्या आयुष्यात हास्य ठेवले तर त्याचं जीवन किती आनंदी होईल याची त्या येड्याला कल्पनासुद्धा नसते. जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढेच करा, चुकाल तर माफी मांगा आणि कुणी चुकलं तर माफ करा. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल, काही मिळालं तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं भागच पडेल. कासवाच्या गतीने का होईना, पण रोज थोडी थोडी प्रगती करा. खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवण्याची हिंमत ठेवा. जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्यांचा तिरस्कार कधीच करू नका, कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते. माणसात एकच मोठा दोष आहे जो की त्याला सर्वात जास्त खालच्या पातळीवर घेऊन जातो, तो दोष म्हणजे लोक काय म्हणतील. जर तुम्ही हेच विचार कराल की लोक काय म्हणतील तर आयुष्यात तुम्ही यशस्वी तर होऊ शकणार नाही. जर खरंच तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे आयुष्यात तर तुम्हाला प्रयत्नांसोबत लोकांचा विचार करणं सोडून द्यावं लागेल, कारण जे लोक लोकांचा विचार करतात त्यांना आयुष्यात यश मिळत नाही. एक विचार करा की जेव्हा तुम्हाला कोणत्या गोष्टीची गरज असेल तेव्हा ही लोक तुम्हाला मदत करतील का. तेव्हा तुमचंही उत्तर नाहीच असेल तर मग तुम्ही तुमच्या आयुष्यात या लोकांना काय एवढी जागा देता की हे काय म्हणतील, काय विचार करतील. तुम्ही तुमचं काम करा, लोकांचं काही नाही, लोकांकडे लक्ष देऊ नका. लोक तर जे जास्त प्रगती करतात त्यांच्यावर जळतात आणि जे काहीच करत नाहीत त्यांच्यावर असतात. लोकाला वाटतं यानं प्रगती करावं पण आपल्या खाली लावं, कोणालाच वाटत नाही की आपल्या पुढे हा व्यक्ती जावा. सगळी परिस्थिती नीट समजून घेतल्याशिवाय कुणाबद्दलही वाईट मत करून घेणे हे चुकीचे असते. न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यासमोर कधी कधी नशीबसुद्धा हार मानतं. हरला म्हणून लाजू नका, जिंकला म्हणून माजू नका. आयुष्य एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे नेतेच, कारण वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कधी कळत नाही. कोणत्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हाळ्यात तपत उभं राहावे लागते. ध्येय उंच असले की झेप देखील उंच घ्यावी लागते. आत्मविश्वासाचा अभाव हेच अपयशाचे खरे कारण आहे. आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका, कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसतं, आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवणार नाही. तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका, त्यापासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा. पराभवाची भीती बाळगू नका, एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो. सर्वात मोठा रोग काय म्हणतील लोक, या लोकांचा विचार करणे सोडा.
हे जेव्हा तुम्हाला गरज पडेल तेव्हा 5 रुपये सुद्धा देणार नाही आणि तुम्ही या लोकांचा विचार करताय. आयुष्य हा नेहमी बुद्धिबळाचा खेळ आहे, हा लक्षात ठेवा. जर इथं टिकून राहायचं असेल तर चाली चालत राहाव्या लागतील. जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे ही संकल्पना आपल्यामध्ये राहील तोपर्यंत आपण अयशस्वीच होऊ. हल्ली चांगल्या कामाला मांजरापेक्षा जास्त तर माणसंच आडवी येतात. माझ्यामागे कोण काय बोलते याने मला काहीही फरक पडत नाही. माझ्यासमोर काही बोलण्याची कोणाची हिंमतच नाही, यातच आपला विजय आहे. माघारी तर सर्वच बोलतात, पण पुढे कोण बोलल, पुढे कोणाची ताकद आहे जो आपल्या पुढे येऊन बोलल, हे लक्षात ठेवा. जब तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते तुम्ही नावे कमविण्यात व्यस्त राहा. तलवारीच्या जोरावर मिळवलेले राज्य तलवार असेपर्यंतच टिकून राहते. जर राज्य करायचे असेल तर लोकांच्या मनावर करा. तुम्ही गेले तरीही ते राज्य टिकून राहील. एक लक्षात ठेवा, काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात, करून दाखवायच्या असतात. प्रत्येक वेळेला बोलून दाखवाल तर लोक तुम्हाला छाटछूट समजतील. जर तुम्हाला खरंच काही करायचे असेल तर पहिले ते करून दाखवा, सिद्ध करा, नंतरच विश्वास ठेवतील लोक. ठाम राहायला शिकावं. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते. समुद्रात किती लाट आहेत हे महत्त्वाचं नसून त्या किनाऱ्याला किती स्पर्श करतात हे महत्त्वाचं असतं. आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणे असतात. एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करतो. पायाला स्पर्श करून जाणाऱ्या लाटा त्याच असतात ज्या मोठ्या मोठ्या बोटांना बुडवण्याचे सामर्थ्य ठेवतात. चिंता आणि तणाव दूर करण्याचा एकच उपाय, डोळे बंद करा आणि म्हणा उडत गेले सगळे. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलावेच लागेल. कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते. खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला शिका. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. काहीही झालं तरी प्रयत्न सोडू नका. ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याचा आकांक्ष असावा. फक्त आपला स्वतःवर विश्वास असावा आणि प्रयत्न रोजच्या रोज चालू ठेवावा. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूपच नशीबवान समजा. कारण देव संघर्ष करण्याची संधी फक्त त्यांना देतो ज्यामध्ये तेवढी क्षमता असते. जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतःला चांगले बनवा. नक्की कुणीतरी तुम्हाला शोधत येईल. सत्य ही एक अशी श्रीमंती आहे जी एखाद्याला खर्च करून त्याच्या आयुष्यभर उपभोगता येते. आणि असत्य ही एक असे प्रकारचे कर्ज आहे ज्यामुळे तत्काळ तर सुख मिळते पण आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते. परतफेड करण्यातच आयुष्य निघून जातं. फक्त मदत मांगा, सगळे लायकी दाखवतील. जेव्हा तुम्ही एखाद्याला म्हणाल की तुम्ही माझी थोडीशीही मदत करू शकाल का, ते थोडीशीही का होईना, पण तेव्हा तो तुम्हाला नाही म्हणेल आणि त्याची लायकी दाखवेल. स्वाभिमान विकून मोठे होण्यापेक्षा अभिमान बाळगून छोटं राहिलेलं कधीही चांगलं असतं. क्रोधाला लगाम घालविण्यासाठी मोना इतकं उत्तम मार्ग दुसरं काही नाही. क्रोध हा येणार, क्रोध हा होतोच, पण क्रोधाला लगाम घाला. सुंदर चरित्र आणि कर्तव्य कुणाकडून उसने मिळत नाही, ते फक्त स्वतःच निर्माण करावे लागते. यशस्वी व्यक्ती स्वतःचे काय आहे तेच करतो, लोकांचा विचार करत नाही. तसेच तुम्हीही लोकांचा विचार करू नका. तुम्हाला जे काय करायचं ते करा. लोक तर काहीही म्हणतील, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. लोक एका कुत्र्यासारखे आहेत, ते वेळोवेळी तुमच्यावर भुंकतील. यशस्वी व्यक्ती बाकीचे लोक काय करत आहेत याचा विचार करत बसत नाही. आयुष्यात आजवर जगलो, प्रेम केलं, हरलो, चुकलो, दुखलो, विश्वास टाकला, चुका केल्या, पण प्रत्येक वेळी आपण काहीतरी शिकलो हे मात्र नक्की असतं. कितीही विपरीत परिस्थिती असू द्या, मनुष्य श्वास घ्यायला विसरत नाही. तो कोठून तरी हवेचा स्रोत शोधतोच आणि श्वास घेण्यासाठी तो राहत नाही. त्याचप्रमाणे यशाची ओढ लागलेला मनुष्य कितीही विपरीत परिस्थितीतून यश खेचूनच आणतो. तुम्ही इतरांना जे सुख किंवा दुःख द्याल ते तुम्हाला नक्की मिळेल. त्यामुळे इतरांना सुख द्या, सुख मिळेल. जर दुःख द्याल तर दुःखच मिळेल.
फुलपाखरू फक्त 14 दिवस जगतं, परंतु ते प्रत्येक दिवस आनंदाने जगून किती हृदय जिंकतं. आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे, तो आनंदाने जगा आणि प्रत्येक हृदय जिंकत राहा. ज्याने पावलोपावली आयुष्यात दुःख भोगलंय, तोच नेहमी इतरांना हरवू शकतो, कारण हरण्याची किंमत त्यांच्या इतकी कोणाला ठाऊक नसते. दगडाने डोकेही फुटतात, पण त्याच दगडाने जर मूर्ती बनवली तर लोक त्यावर दगडावर देव डोकं टेकवतात. जवळच्या माणसाचा स्वभाव कितीही पुरेसा माहीत असला तरी तो जगावेगळी समस्या उभी राहील. आपले दुःख मोजक्या टक्क्या माणसाजवळ व्यक्त करा, कारण 50% लोक त्यांना तुमची काही पर्वा नसते, आणि जे 40 किंवा 49% लोक राहतात ते तुम्हाला अडचणीत आणण्यात आनंदी होतात, आणि जे 1% लोक राहतात त्यांना तर मजा वाटते की तुम्ही अडचणीत आलात. आणि असे लोक तुम्हाला वेळोवेळी कुठं ना कुठं धोका देतील, हे मात्र नक्की आहे. आयुष्यात आनंदाने जगायचं असेल तर 2 गोष्टी विसराव्या. जर तुम्ही लोकांचा विचार कराल तर आनंद तुमचा हरपेल. जर तुम्ही लोकांचा विचार न करता मस्त आपली जिंदगी जगाल तर तुम्हाला आनंद नक्की मिळेल. शांतता म्हणजे केवळ आवाजच नव्हे तर मनातल्या निष्पत्तीचा अभाव होय. स्तुतीमुळे जर आपण दुखावले जात असेल तर याचा अर्थ बदनामीने सहजपणे आपण तुटून जाऊ शकतो. स्वतःला एवढे जास्त सक्त बनवा की कोणीही तुम्हाला तोडू शकलं नाही पाहिजे. लोकांचं ऐका पण त्यांच्या म्हणण्यानुसार करू नका. तुम्हाला जे पटतं, जे करायचं आहे, जे करताय तेच करत राहा, कारण लोक तुमच्यावर जळतात आणि नेहमी तुम्हाला मागे खेचण्याचा त्यांचा हा प्रथम प्रयत्न असतो. क्रोधाग्नीने जेव्हा तुम्ही जळू लागता तेव्हा धूर तुमच्या डोळ्यात जातो. जितका जास्त तुम्ही अनुमान करण्याचा प्रयत्न कराल तितका कमी तुम्हाला आराम मिळेल. जेथे चातुर्याची गरज असते तेथे बळजबरी फारशी उपयोगी पडत नाही. शांती सापडायची असेल तर ती फार कठीण आहे, ती आपल्याला आपल्या आतच दडलेली राहते, ते शोधून पाहावी लागते. आयुष्यात ह्या गोष्टी लक्षात ठेवा. जर काही करायचे असेल तर तुम्हाला आत्मविश्वासाने करावे लागेल, कारण जर तुमचा आत्मविश्वासाचा अभाव असेल तर तुम्ही यशस्वी होऊ शकणार नाही. तुम्ही आत्मविश्वास ठेवा की तुम्ही सर्व काही करू शकता. जोवर तुमचा हा आत्मविश्वास राहील की तुम्ही करू शकता तोवरच तुम्ही सर्व काही करू शकता. ज्या दिवशी तुमचा हा आत्मविश्वास संपून जाईल की आता माझ्याकडून हे तर नाही होणार, त्या दिवशी नक्की तुमच्या आयुष्यातील तो काळा दिवस असेल, कारण त्या दिवशी तुम्ही मनातून हरला, तुम्हाला कोणीही जिंकवू शकत नाही. आपल्याला स्वतःच्या यशाविषयी इतके प्रामाणिक रहा, जितके तुम्ही उत्सुक असता तेवढेच तुम्ही त्याच्यासाठी मेहनतही घ्या. 1 पैसाही खर्च करावा लागत नाही, म्हणून नेहमी प्रेमळ व सत्य आणि गोड शब्द बोला. तुम्ही एकटे असाल तर तुम्हाला महत्त्व नाही, पण जर तुम्ही समर्पित मित्रमंडळात असाल तर तुम्हाला महत्त्व मिळतं. पण जर तुम्ही संघर्ष एकटे करत असाल तर तुम्हाला सगळ्यात जास्त महत्त्व मिळतं. आयुष्यात दुःख कोणाला नसते, पण त्या दुःखांचा सामना कोण करत असतो हे लक्षात ठेवा. ज्या व्यक्तीमध्ये एवढी धमक असते की तो दुःखाला सामोरे जाऊन यशाची चव घेऊ शकतो, तोच व्यक्ती दुःखाला सामोरे जाण्याची ताकद ठेवतो. आणि जो व्यक्ती यश म्हणजे काय हे त्याला माहिती असते, पण यशस्वी व्हायची इच्छाही असते आणि प्रयत्नांना भीतो, तो सर्वात मूर्ख असतो हे लक्षात घ्या. तुम्ही एवढे जर प्रयत्न कराल की तुम्हाला जर काहीही अशक्य वाटत असेल तर प्रयत्न वाढवा. जेवढे प्रयत्न वाढवतील तेवढे तुमचे यशस्वी होण्याचे चान्सेस वाढतील. या जीवनामध्ये खूप सारे प्रॉब्लेम येतील, पण त्या प्रॉब्लेमांना संपवून टाकण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल. एखाद्याला त्याच्या कातडीच्या वर्णांमुळे जर कोणी टाळेल तर त्याचा अंगातला जो हे आहे प्रामाणिकपणा तो मिटून जाऊ शकतो. पण 1 गोष्ट लक्षात ठेवा, आपण आपणास मानव जीवकाचे घटक समजतो. आपण मानवाचे घटक आहोत, पण आपल्या मानवात किती आहे. व्यक्ती कितीही वाईट असेल तरी ते महत्त्वाचे नाही, पण ती निदान 1 गुण तरी धारण करण्यास हवा. तो म्हणजे गुणगुणाण्या पक्षाप्रमाणे होऊन गुणांचा गोडवा टिपवणे. प्रत्येकजण स्वतःला आपल्या शेजाऱ्याहून चांगला समजू लागला तर देशात एकही असं उरणार नाही ज्यामध्ये आपल्याला काही मिळणार नाही. देव पाऱ्यांवरही प्रेम करतो, देव सर्वांवर प्रेम करतो.
देव सर्वांच्या सोबत असतो, फक्त देव साथ त्यांची देतो जे चांगले कर्म करता। जर तुम्ही कर्मचुकीचे कराल आणि देवाच्या साथची अपेक्षा कराल तर देवसुद्धा तुमची साथ देणार नाही। सर्वांवर सारखे प्रेम करा आणि समभावाने जीवन जगा। एक व्यक्ती भांडणार नसेल तर दोन व्यक्ती भांडू शकणार नाही। आपण कशावर प्रेम करतो त्यानुसार आपली जडणघडण होत असते। पहा, देवावर प्रेम करून काय होतं ते। देवाबद्दल प्रेम असणे म्हणजे मानवतेवर प्रेम करणे होय। कधीकधी तुम्ही लोकांच्या मदतीच्यासाठी हात पुढे करता तेव्हा नक्की तुम्ही काहीतरी चांगले काम करताय हे लक्षात ठेवा। शत्रूपासून मुक्त होण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्यांना आपले मित्र बनविणे होय। स्वतःवर प्रेम करण्यास शिकणे हे तुम्हाला इतरांच्या द्वेषापासून मुक्त ठेवते। तुम्हीच आहात म्हणून आपल्या खऱ्या स्वरूपात राहून आपले सुख उपभोगा। प्रत्येकाकडे हा आपला भाऊ आहे। ज्या दृष्टीने पाहाल तर प्रेम प्रसंग राहणे सुलभ होईल। प्रेम आणि सौजन्य अपेक्षाऊ नका, उलट ते घ्या। आयुष्यात जर काही करायचे असेल तर प्रयत्न करा, कारण त्याच्याशिवाय जास्त तुम्हाला काही जमणार नाही। आयुष्यामध्ये प्रयत्न करणं आपल्या हातात आहे, फळाची अपेक्षा करणं हे आपल्या हातात नाही। फक्त जर प्रयत्न चांगले करू शकोल तर ते चांगले आहे, बाकी फळ तर आपल्याला स्वामी देतील। तुमचा स्वामींवरती विश्वास आहे म्हणून तुम्ही हा संदेश इथपर्यंत ऐकला आहे। फक्त एकदा कमेंटमध्ये विश्वासाने श्री स्वामी समर्थ टाईप करा। कोणत्याही गोष्टीस अडथळा होण्यास मोकळीक देऊ नका। प्रत्येक गोष्टीकडे विजयाची एक पायरी म्हणून पहा। तुमचं नियंत्रण शक्ती अशी असायला हवी की तुम्ही एका विशिष्ट वेळेत फक्त तेच विचार करता यावा जे तुम्हाला हवे। तुमची इच्छाशक्ती असाल ना, कालच्या व्यर्थ विचारांना आज का आपण आठवावं? कालचा दिवस खराब गेला म्हणून आजच्या दिवसात का विचार करावा? आपल्याला काल ज्या गोष्टी नाही जमल्या त्या आज करून पाहू शकतो, पण ज्या गोष्टी काल घडून गेल्या त्यांचा आज विचार करून काय अर्थ? रोज नवीन दिवस येतो तसे नवीन विचार घ्या। रोज तेच ते काय लावताय? तुम्ही जर काही चांगलं करायचं ठरवताय तर त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील। रोजच्या रोज जर एकच तुम्हाला भेटत असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रयत्न वाढवावे लागतील। तुमचे प्रयत्न जेव्हा कमी पडतील तेव्हाच तुम्ही यशाकडून मागे याल। प्रयत्न जेव्हा वाढवाल तेव्हा तुम्ही यशाकडे जास्त पुढे जाल। एक लक्षात ठेवा, यशस्वी होण्याचा सर्वात उत्तम पर्याय म्हणजे आयुष्यात जर आपल्याला जे काही हवंय ते मिळवणे। आपल्या आयुष्यात काही गोष्टी असतात ज्या मनाविरुद्ध घडतात। काही गोष्टी आपल्याला रडवून टाकतात तर काही गोष्टी आपल्याला समजत नाहीत। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला काही करायचे असेल तर तुम्ही पहिले तर आपल्या आयुष्यात प्रयत्न करायला शिका, कारण जर तुम्ही प्रयत्नच करणार नाही तर तुम्हाला काहीही मिळणार नाही। प्रयत्नांची ईश्वर म्हणतात। जर तुम्ही प्रयत्न कराल तर तुम्हाला देवसुद्धा नतमस्तक होईल। देवसुद्धा तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करेल। फक्त प्रयत्न करा आणि विश्वास ठेवा की तुम्ही जे कराल ते नक्की होईल। जर ईश्वर आपला देव, पिता, शिक्षक, सद्गुरू वगैरे सर्व काही असेल तर मग या लोकांना भिण्याची घाबरण्याची काय गरज आहे? आजचे हे सुंदर विचार तुमच्या आयुष्यात नक्की चमत्कार करतील। तुम्हाला हे विचार कसे वाटलाय? तुम्हाला स्वामींचा संदेश काय वाटलाय हे कमेंटमध्ये जरूर सांगा। आणि जर शेवटपर्यंत ऐकला असाल तर कमेंटमध्ये 2001 असा अंक टाईप करा। कमेंटमध्ये तुम्ही 2001 असा हा अंक टाईप करा, म्हणजे आम्हालाही समजेल की तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकला। विसरू नका, या नवीन वर्षी 2001 हा अंक टाईप करा, जेणेकरून आम्हालाही कळेल की हा संदेश तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत पूर्णपणे ऐकला आहे। बँकेतील थोड्याशा शिल्कलावरील जर संतुष्ट राहायची आपली सवय असेल तर यशस्वी होण्याचा मार्ग बंद होऊ शकतो। समाधानी राहणे सोडा, प्रयत्न करणे ठेवा। चालू जेव्हा प्रयत्न कराल तेव्हाच यश तुम्हाला मिळेल। समतोलपणा हा आनंदमय जीवनाचा खरा पाया होवे हे जर नेहमी लक्षात ठेवाल तर तुम्ही तुमच्या वर्तमान व भविष्यकाळात सदैव उज्ज्वलित राहाल। समाधान आणि आनंद एकमेकांचे मित्र आहेत। हे सद्गुण तुमच्याशिवाय इतरांमध्ये मोठे आकर्षण निर्माण करतील।
लक्षात ठेवा, एखाद्या चुकीमुळे कालचा दिवस दुःखात गेला असला तरी आठवणींनी ता व्यर्थ गमावू नका. कालचा दिवस खराब गेला म्हणून आजच्या दिवसाला दोष देणे हे पूर्णपणे चुकीचं आहे. उलट कालचा दिवस खराब गेला म्हणून आजच्या दिवशी चांगले घालणे हे प्रयत्न करणे हेच यशस्वी होण्याचे चांगले कारण आहे. सर्व परिस्थितीत समतोलपणा राखणे ही चुकाची गुरुकिल्ली होय. बऱ्याच लोकांना तुमच्याशी भांडण तंट करण्यास हवे असते, पण तुम्ही हे सोडून द्या. भांडणे, व्यर्थ चिंता करणे आणि लोकांवर जळणे हे चुकीचे आहे. जर तुम्ही कट्टर स्वामी भक्त असाल तर तुम्हाला हे कळेल की स्वामी काय म्हणतात. स्वामींचे विचार नक्की तुम्हाला माहीत असतील की स्वामी कसे त्यांचे जीवन बदलून टाकणारे उपदेश देत असतात. तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकले असल्यास नक्की कमेंटमध्ये 2001 असा नंबर टाईप करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.